नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय इतिहास एकता नववी पाठ क्रमांक तीन भारताची सुरक्षा व्यवस्था हा पाठ पाहत आहोत भारताची सुरक्षा व्यवस्था आपण पाठ पाहत असताना राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था ह्या घटकामध्ये आपण जर अभ्यास केला ह्या घटकाचा जर आपण अभ्यास केला तर सार्वभौम सत्तेचे राष्ट्र राष्ट्रातील सार्वभौम सत्तेचे अस्तित्वाचं व सार्व सार्वभौमत्वाचं सा रक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय यात आपण जरी परस्पर राष्ट्रांशी सहकार्याची भावना जरी आपली असेल तरी कुठल्या तरी एका कारणाने किंवा का काही कारणानुसार प्रत्येक राष्ट्र हे आपल्याशी प्रेमाने सहकार्याने वागेल असे नाही कुठल्या तरी एका विषयावर त्यांच्याशी आपला वाद होत असतो जसा भारत चीन सीमे सीमेचा वाद चालू आहे वा भारत पाकिस्तान सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून ही समस्या चालू आहे भारत काश्मीर समस्या आहे तसेच बांगलादेशातून निर्वासितांची समस्या आपल्या भारत देशाला निर्माण झालेली आहे म्हणजे निर्वासितांचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे इत्यादी जे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्या भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होत असतो म्हणून हा धोका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आपली सैन्य जी सं सैन्य जे असते आपल्यावाले त्या सैन्याला आपल्याला शस्त्रसज्ज ठेवणे फार आवश्यक आहे म्हणून भारताची सुरक्षा व्यवस्थे करत असताना आपल्याला आपल्या सैन्यांना अधिक शस्त्रसज्ज व अत्याधुनिक शस्त्र निर्मितीचा विचार करून आपण आपल्या सुरक्षा यंत्रणेकडे अधिक लक्ष देत असतो तसेच आपल्याला भारतीय सुरक्षा व्यवस्थेचा सं संबंधी आपल्याला सुरक्षेसंबंधीचे मार्ग आहेत ते म्हणजे नंबर एक म्हणजे संरक्षण व्यवस्था सज्ज ठेवणे तसेच सुरक्षेसंबंधी आपल्याला कायम कायम आपल्याला जागृत असणे आवश्यक आहे की जेणेकरून आपण जर जागृत असेल तरच आपल्या देशावर परकीय आक्रमण होणार नाही म्हणून आपल्याला आपल्या सैनिकांना कायमस्वरूपी सज्ज असणे अतिशय आवश्यक आहे नंबर दोन आपल्याला परकीय राष्ट्रांसोबत सहकार्याची व प्रेमाने वागणूक असणे अतिशय आवश्यक आहे तसेच आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत जसे पाकिस्तान बांगलादेश नेपाळ श्रीलंका जे शेजारील जे देश आहेत यांच्याशी परस्पर सहकार्य निर्माण करणे देखील आवश्यक आहे जेणेकरून आपल्यासोबत जे शेजारी राष्ट्र आहे यांचा वाद हा होणार नाही जर वाद झाला तर तो कमी प्रमाणात होईल यासाठी जर समजा वाद झालास तर आपली सैन्य व्यवस्था ही अतिशय सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून आपण आज भारतीय सुरक्षा व्यवस्थेत राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था हा घटक आपण आज पाहिला तर आपल्याला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर आपण भारत पाकिस्तान पाणी वाटपाची समस्या भारत चीन सीमा समस्या गुगलवर पाहू शकतात धन्यवाद